नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेरा एप्रिल दोन हजार तेवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न पडत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न सी एस आय आरच्या शास्त्रज्ञांना कोणत्या राज्यातील अनंतपूर जिल्ह्यामध्ये दुर्मिळ पृथ्वी घटक ज्याला आपण बोलतो आर डबल ई रेअर अर्थ एलिमेंट सापडलेले आहेत तर बऱ्याच अगदी योग्य उत्तर टाईप सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर जिल्ह्यामध्ये सी एस आय आरच्या च्या शास्त्रज्ञांना दुर्मिळ पृथ्वी घटक सापडलेले आहेत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचे अच्छा आहे तुम्ही कुठले एग्जामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो खालीलपैकी कोण कोणत्या पक्षांचा जो काही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा होता तो या ठिकाणी काढून घेण्यात आलेला आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व म्हणजेच एनसीपी टी एम सी आणि सी पी आय या तीनही पक्षाचा जो काही नॅशनल राष्ट्रीय का पक्षाचा दर्जा होता तो या ठिकाणी काढून घेण्यात आलेला आहे म्हणजे जो काही टॅग होता बरोबर नॅशनल पार्टीचा तो या ठिकाणी काढून घेण्यात आलेला आहे आणि कोणत्या पक्षाला या ठिकाणी राष्ट्रीय पक्षाचा टॅग मिळाला तर उत्तर असणारे आप आम आदमी पार्टी याला या ठिकाणी नॅशनल पार्टीचा दर्जा भेटलेला आहे ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला जर एक्झाममध्ये विचारलं क्रायटेरिया फॉर बिकमिंग नॅशनल पार्टी म्हणजेच राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी काही निकष असतात ते कोणकोणते आहेत त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो लिहून घ्या निवडणूक चिन्हे आरक्षण आणि वाटप आदेश एकोणीसशे अडुसष्टनुसार एखाद्या राजकीय पक्षाने खालीलपैकी तीनपैकी कोणत्याही अटी पूर्ण केल्यास राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते मग या तीन कंडिशन कोणकोणत्या आहेत लिहून घ्या पहिली कंडिशन आहे सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पक्षाने किमान तीन वेगवेगळ्या राज्यांमधून लोकसभेच्या किमान दोन टक्के जागा जिंकल्या पाहिजे दुसरी कंडिशन लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोणत्याही चार किंवा अधिक राज्यांमध्ये एकूण वैद्य मतांपैकी किमान सहा टक्के मते पक्षाने मिळवले पाहिजे आणि तिसरी कंडिशन काय पक्षाला किमान चार राज्यांमध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळाली पाहिजे या तीन कंडिशन पैकी एक जर कंडिशन असेल तर त्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते ठीक आहे आता या ठिकाणी आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या वेग पार्ट्या आहेत पक्ष आहेत त्याचे जे काही लीडर आहेत अध्यक्ष आहेत याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात जसं की आम आदमी पार्टीचे लीडर आहेत अरविंद केजरीवाल बहुजन समाज पक्षाचे लीडर आहेत मायावती भारतीय जनता पार्टीचे लीडर आहेत जे पी नड्डा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवीन अध्यक्ष बनले आहेत मल्लिकार्जुन खरगे नॅशनल पीपल्स पार्टीचे आहेत कॉनार्ड संगमा शिवसेनेचे आहेत एकनाथ शिंदे ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसचे आहेत ममता बॅनर्जी जनता दल संयुक्त याचे लीडर आहेत नितीश कुमार राष्ट्रीय जनता दलाचे आहेत लालू यादव आणि मला वाटते तेजस्वी यादव पण आहेत तेलुगू देसम पार्टीचे आहेत एन चंद्राबाबू नायडू आणि बीजू जनता दलचे आहेत नवीन पटनायक पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा हा शंभर टक्के प्रश्न विचारला जाणार स्वातंत्र्यवीर गौरव दिवस म्हणून कोणत्या दिवशी साजरा करण्यात येणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं चा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी या वर्षीपासून दरवर्षी अठ्ठावीस मेला या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जो काही जन्मदिवस आहे अठ्ठावीस मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत स्वातंत्र्यवीर गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे आणि याची घोषणा मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी केली आहे तर एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे अठ्ठावीस मेला ला असतो स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस आणि हा जन्मदिवस आता इथून पुढे स्वातंत्र्यवीर गौरव दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील वूड कॉर्निंगला जी आय टॅग मिळालेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लद्दाख या युनियन टेरिटरी मधील केंद्रशासित प्रदेशातील वूड म्हणजे लाकडाचं कॉर्निंग आहे त्याला या ठिकाणी जी आय टॅग मिळालेला आहे मागील महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले आहेत जी आय टॅग वरती बरोबर आणि सर्वात जास्त जी आय टॅग कोणत्या राज्याला मिळालेले आहे तर केरळ राज्याला मिळाले आहेत याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगू शकता या ठिकाणी लद्दाखमध्ये हा जी आय टॅग मिळालेला आहे तर लद्दाख बद्दल आपण लगेच चर्चा करूया तुम्हाला आठवतंय लद्दाख हा एक जम्मू काश्मीर राज्याचा एक भाग होता ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये काय झालं भारतीय संसदेने एक कायदा पार केला ज्याच्याद्वारे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला लद्दाख आणि जम्मू काश्मीर या दोघालाही केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला ज्या ठिकाणी लद्दाखची राजधानी आहे लेह आणि कारगिल लद्दाखचे नवीन दोन हजार तेवीसमध्ये लेफ्टनंट गव्हर्नर बनले आहेत बी डी मिश्रा आणि सोबतसोबत एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या लद्दाखने सिक्कीम राज्यासोबत सामंजस्य करार केलेला आहे सेंद्रिय राज्य बनवण्यासाठी सिक्कीमसोबतच का तर शंभर टक्के सेंद्रिय शेती करणारे या ठिकाणी पहिलं राज्य कोणतं आहे तर सिक्कीम राज्य ठरलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे प्रियांशू राजावत हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हा एक इंडियन बॅडमिंटन प्लेअर आहे म्हणजेच बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटन स्टार आहे जो की मध्य प्रदेश राज्यातील हा खेळाडू आहे प्रियांशू राजावत असं त्यांचं नाव आहे दोन पॉइंट लिहून घ्या फ्रान्समध्ये त्यांचे पहिले वर्ल्ड टूर विजेतेपद त्यांनी जिंकलेलं आहे ज्या चॅम्पियनशिपचं नाव होतं ऑर्लिन्स मास्टर्स दोन हजार तेवीस यामध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे प्रियांशू राजावत बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत आणि मध्य प्रदेश राज्यातील हे खेळाडू आहेत ठीक आहे कशाबद्दल बोलण्यात आलं महत्वाच्या क्रीडा स्पर्धा बद्दल अशाच प्रकारे वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा मागील काही महिन्यांमध्ये आठवड्यांमध्ये झालेल्या आहेत त्या कोणी जिंकल्या कोणत्या वर्षीच्या जिंकल्या त्याच्यावरती आपण चर्चा करूया जसं की अंडर नाईन्टीन क्रिकेट विश्वचषक दोन हजार बावीस जिंकला आपल्या पॅरा भारताने आशिया कप दोन हजार बावीस जिंकला श्रीलंकेने महिला आशिया कप दोन हजार बावीस भारताने आय सी सी महिला विश्वचषक दोन हजार बावीस ऑस्ट्रेलियाने दुरंत कप दोन हजार बावीस बेंगलोरने संतोष कप दोन हजार बावीस केरळने थॉमस कप दोन हजार बावीस भारताने उबेर कप दोन हजार बावीस दक्षिण कोरियाने सॅफ चॅम्पियनशिप दोन हजार एकवीस भारताने सॅफ महिला चॅम्पियनशिप दोन हजार बावीस बांग्लादेशने आय पी एल दोन हजार बावीस गुजरात टायटन्सने वुमनचं महिलांचं जे काही आय पी एल झालं पहिलं संस्करण दोन हजार तेवीस ते कोणी जिंकलं तर मुंबई इंडियन्सने सुलतान जोहर कप दोन हजार बावीस भारताने वुमन्स अंडर नाईन्टीन टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार तेवीस भारताने आणि एफ आय एच पुरुष हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस जर्मनीने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा जालियनवाला बाग स्मृती दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो म्हणजेच आजच्याच दिवशी तेरा एप्रिलला थर्टीन एप्रिलला दरवर्षी आपण या ठिकाणी बाग स्मृती दिवस म्हणून आपण साजरा करतो कमेंट करून सांगा हा जो काही जालियनवाला बाग हत्याकांड झालेला होता तो कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी झाला होता एवढंच तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे तोपर्यंत काय करूया मग आपण जो काही एप्रिल महिना आहे एप्रिल महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच चर्चा करूया जसं की दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस तेरा एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिलला दोन दिवस असतात आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस त्यानंतर तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस आणि तीस एप्रिल आयुष्यमान भारत दिवस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा स्टार मार्क करून ठेवा महाराष्ट्र राज्याकडून मराठा उद्योगरत्न दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आलेला आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी निलेश सांबरे यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारकडून मराठा उद्योगरत्न दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे दोन पॉईंट लिहून घ्या उद्योग क्षेत्रातील त्यांच्या प्रभावी कामगिरीबद्दल आणि पालघर सारख्या दुर्गम भागामधील त्यांच्या अथक परिश्रमाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे अशाच प्रकारे वेगवेगळे पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना दिले जातात त्याच्यावरती चर्चा करूया जसं की सरस्वती सन्मान दोन हजार बावीस तमिळच्या लेखिका शिवशंकरी यांना भेटला आहे संगीता कला निधी पुरस्कार दोन हजार तेवीस बॉम्बे जयश्री यांना भेटला आहे दोन हजार तेवीस साठीचा गणितासाठीचा अबेल पुरस्कार भेटला आहे लुई कॅफेरिली यांना सर्वोच्च फ्रेंच नागरी पुरस्कार भेटला आहे नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर असं त्या पुरस्काराचं नाव आहे जो की एच सी एलच्या को फाउंडर किरण नादर यांना भेटला आहे यूके केमधील जीवन गौरव सन्मान पुरस्कार भेटला आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांना एफ आय एच अध्यक्ष पुरस्कार दोन हजार तेवीस भेटला आहे व्ही के पांडियन यांना गोल्डन बुक पुरस्कार दोन हजार तेवीस भेटला आहे राखी कपूर यांना युनेस्कोचा शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस भेटला आहे एंजेला मर्केल यांना प्रतिष्ठित राष्ट्रपती कलर्स पुरस्कार भेटला आहे हरियाणाच्या पोलिसांना पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्कार भेटला आहे डॉक्टर प्रभा अत्रे यांना पोलंडचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट ईगल पुरस्कार भेटला आहे व्होलोडेर जेलन्स्की यांना युक्रेनचे हे प्रेसिडेंट आहेत आणि मराठा उद्योगरत्न दोन हजार तेवीस पुरस्कार भेटला निलेश सांबरे यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा आशियाई राजा गिधाडांसाठी जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र कोणत्या राज्यामध्ये बांधले जाणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश यू पी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र उभारण्यात येणार आहे कशासाठी तर एशियाटिक किंग गिधाडांसाठी या ठिकाणी हे उभारले जाणार आहे तर लगेच आपण उत्तर प्रदेशबद्दल चर्चा करूया स्थापना झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ या ठिकाणी दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या राज्यामध्ये भारत बांगलादेश जपान कनेक्टिव्हिटी बैठक आयोजित करणार आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए त्रिपुरा या राज्यामध्ये या ठिकाणी आपला भारत देश भारत बांगलादेश जपान या तीन देशांचं जी काय कनेक्टिव्हिटी बैठक आहे ती आयोजित करण्यात येणार आहे पर्याय क्रमांक ए त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता आपण त्रिपुराबद्दल सुद्धा चर्चा करूया स्थापना झाली एकवीस जानेवारी एकोणीसशे ला नवीन मुख्यमंत्री आहेत माणिक सहा नवीन राज्यपाल आहेत सत्यदेव नारायण आर्य आणि राजधानी आहे अगरताला दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत हिजाळा आणि राजबारी आणि दोन महत्वाचे धरण आहेत गुमाटी आणि डंबूर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा कोणत्या शहराला जगातील सर्वोत्कृष्ट वाहतूक व्यवस्था शहर म्हणून स्थान देण्यात आलेले आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बर्लिन शहराला आणि बर्लिन शहर कुठे येतं जर्मनी देशामध्ये तर जर्मनी देशातील बर्लिन शहराला जगातील सर्वोत्कृष्ट वाहतूक व्यवस्था शहर म्हणून स्थान देण्यात आलेलं आहे याच रँकिंगमध्ये भारतातील शहर आहे का हो आहे मुंबई शहर आहे एकोणीस क्रमांकावरती आणि भारतातील जे काही टॉप शहर आहे त्याच्यामध्ये एक नंबरला आहे मुंबई जी की ग्लोबली मुंबईची रँकिंग आहे एकोणीस नंबरची क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा बैसाखी महोत्सव दोन हजार तेवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत बैसाखी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे अशाच प्रकारचे वेगवेगळे महोत्सव वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने आयोजित केले जातात जसं की गाननगाई उत्सव शिरुई लिली महोत्सव संगाई महोत्सव आणि याओशांग महोत्सव मणिपूर राज्यामध्ये साजरे केले जातात लवेंडर उत्सव आणि हेरत महोत्सव जम्मू आणि काश्मीरमध्ये असतात सरहुल महोत्सव झारखंड गणगौर महोत्सव राजस्थान इगास महोत्सव उत्तराखंड उगादी महोत्सव आंध्र प्रदेश खारची महोत्सव त्रिपुरा मदाई महोत्सव छत्तीसगड मेघा कायक फेस्टिवल मेघालय परशुराम कुंड महोत्सव अरुणाचल प्रदेश जल्ली कट्टू महोत्सव तमिळनाडू माघी मेळा सण पंजाब वार्षिक गंगासागर मेळा पश्चिम बंगाल आणि काळा गोडा महोत्सव महाराष्ट्र पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा एप्रिल दोन हजार साठी कोणता खेळाडू एटीपी क्रमवारीमध्ये अव्वल ठरलेला आहे तर पर्याय क्रमांक बी नोवाक जोकाविच हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा कोणत्या राज्य सरकारने संजीवनी नावाचं एक नवीन प्रकल्प सुरू केलेला आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए A, हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने संजीवनी नावाचा नवीन प्रकल्प सुरू केलेला आहे दोन पॉईंट लिहून घ्या शेवटी जाता जाता पशुधनासाठी वेळेमध्ये दर्जेदार उपचार या ठिकाणी अवेलेबल आहेत की नाहीत याची खात्री करण्यासाठी आणि घरोघरी पशुवैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे ज्याचं नाव आहे संजीवनी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे हिमाचल प्रदेशमध्ये क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे उद्याचं बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न मी सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतीय नौदलाचे नवीन नौदल उपप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे जी कृष्णकुमार संजय जसजीत सिंग की अरुण कुमार तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्तपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्वाचं सुद्धा आहे